नवीन प्रकल्पात मात्र 1 रुपयात घर, ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गोविंद नगर जवळ 100 फुटी रिंग रोड रस्त्यावर। बुकिंगसाठी 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत संपर्क साधा 7770002222। मग वाट कसली बघताय? ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मात्र 1 रुपयात घर बुक करा। तुम्हाला मागाशी सांगितलं, संपूर्ण शहर, संपूर्ण महानगरपालिका यासाठी सातत्याने 2.5 वर्ष जे जे मला काही करता आलं, महानगरपालिकेच्या संपूर्ण भरीव अशा आर्थिक प्रगतीसाठी, शहराच्या संपूर्ण अशा विकासासाठी नवीन नवीन बऱ्याचशा शहरासाठी, मेट्रो सिटीसाठी जे उपयुक्त आहेत, संपूर्ण अशा ज्या ज्या काही योजना मी राबवल्या तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे। मला नक्कीच असा आत्मविश्वास आहे की येत्या 4-5 वर्षामध्ये संपूर्ण पायाभूत सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला, ते निश्चितच मार्गी लागतील, महापालिकेचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढेल आणि मेट्रो सिटी खऱ्या अर्थाने पुढच्या याच्यामध्ये नावारोपाईल असं मला मत। 2012 पासून मी उपमहापौर असताना त्यावेळेला मी 2000 संपूर्ण IT विद्यार्थ्यांची त्याला वाकेथॉन काढलेली होती। त्यावेळेपासून 2012 पासून सातत्याने मला असं वाटत की नाशिकला IT हब झालं पाहिजे। ते माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ते मार्गाला लागलेलं आहे, लवकरच त्याची पायाभरणी होईल। एवढ्या महिन्यात 2 महिन्यात त्या ठिकाणी जिथे आडगाव शिवाजी जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी ते काम चालू आहे। बाकी ते BOT असतील, आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून लॉजिस्टिक पार्कचा विषय असो, शहराच्या दृष्टिकोनातून आपल्या नमामी गोदेचा विषय असो, सगळे प्रश्न जे काही मी सोडवले ते मार्गी लाग काही सोडवले काही सुटतील पण ते सगळे मार्गी लागतील ते विषय, त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे। नाना आपण यापुढे ते तुम्हाला आता लवकरच कळेल, त्याच्यामुळे मी काय विषय कोणाला लादणार नाही। निवडणूक कुणी लढवायची जो त्यांचा विषय आहे, त्यांच्यापर्यंत ते सक्षम आहेत, त्याच्यामुळे महापौरांचा मुलगा किंवा महापौरांची मुलगी असं काही त्यांना गुजदावे लावायची काही गरज नाही आहे। शहराला माहिती आहे, आमच्या भागातल्या लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची इच्छा असेल ते स्वतः त्या बाबतीमध्ये, महापौर म्हणून मी त्यांना असं सांगणार नाही, पक्षश्रेष्ठीला सांगणार नाही आणि त्यांनाही सांगणार नाही, त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल ते निवडणूक लढवतील। पक्ष संघटनेचं काम करणं, पार्टीने मला जे आजपर्यंत संपूर्ण माझ्यासारख्याच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे पक्षाने जे काही मला देतं, एक सामान्य मध्यमवर्गीय कार्यकर्त्यापासून शहराध्यक्ष, नंतर गटनेता, नंतर उपमहापौर आणि आता महापौर, त्याच्यामुळे पक्ष संघटनेसाठीच काम करणं, पक्ष जी काय माझ्या जबाबदारी देईल मी ती अत्यंत चांगल्या प्रकारे माझ्या संपूर्ण उर्वरित आयुष्यामध्ये मी ती मार्गी लागेल। पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल
पण तुम्ही पक्षासाठी काम करणार, पुढची वाटचाल माझी पक्षासाठी राहणार आहे. पक्ष संघटनेचं मी का आजच्या मितीला मी असं ठरलेलं आहे की पक्ष संघटनेमध्ये मी काम करणार.